भारतामध्ये दिवसेंदिवस शक्तिशाली लोकांची यादी वाढत चाललेली आहे. कालच्या अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारामन यांनी असं सांगितलं की भारतीय जनता पक्षाच्या सरकारने 80 कोटी लोकांना मोफत धान्य वाटप केलेलं आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर भारतातल्या श्रीमंत लोकांची यादी देखील वाढत चाललेली आहे आणि अशा श्रीमंत लोकांची यादी आपल्याला इंडियन एक्सप्रेसने जाहीर केलेल्या 100 टॉपच्या लोकांमध्ये पाहायला मिळते. आपण जर इंडियन एक्सप्रेसने जाहीर केलेली यादी बघितली तर याच्यामध्ये सर्व राजकीय पक्षांचे लोक आणि बिझनेसमन यांचा समावेश आहे. इतर कुठल्याही व्यक्तीचा समावेश याच्यामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिल्या 10 फक्त भारतीय जनता पक्षाचेच लोक आपल्याला पाहायला मिळत आहेत. इतर कुठल्याही पक्षातील लोक पहिल्या 10 यादीमध्ये आपल्याला दिसत नाहीत. आपण जर या यादीवरती एक नजर टाकली तर आपल्याला असं दिसेल याच्यामध्ये फक्त एकच अशी व्यक्ती आहे की या 10 थोडीशी वेगळी दिसते. आपण जर ही संपूर्ण यादी बघितली तर आपल्या लक्षात येईल की भारतीय जनता पक्षाचे लोक या यादीमध्ये आहेत. अर्थातच पहिल्या क्रमांकाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्या क्रमांकावर असलेले पाहायला मिळत आहेत. देशातले सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती म्हणून इंडियन एक्सप्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख या यादीमध्ये केलेला आहे. दुसऱ्या स्थानावरती आहेत अर्थातच आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा. अमित शहा हे देशातले सर्वात दुसऱ्या क्रमांकाचे शक्तिशाली व्यक्ती असलेले इंडियन एक्सप्रेसनं म्हटलेलं आहे. तिसऱ्या क्रमांकावर आहेत अर्थातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचा नंबर तिसऱ्या क्रमांकावरती आहे. ते या देशातले तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात शक्तिशाली व्यक्ती असल्याचं उल्लेख इंडियन एक्सप्रेसने केलेला आहे. चौथ्या क्रमांकावरती मी जे वेगळी व्यक्ती म्हणत होतो ती व्यक्ती आहे आणि ती म्हणजे DY चंद्रचूड. DY चंद्रचूड अर्थातच भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून आपल्याला परिचित आहेत. तर हे DY चंद्रचूड हे देशातल्या शक्तिशाली लोकांच्या यादीमध्ये 4 आहेत. त्यानंतर नंबर लागतो SJYSHANKAR यांचा, जे की परराष्ट्र व्यवहार मंत्री आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर हे या यादीमध्ये 5 आहेत. 6 आहेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा क्रमांक या यादीमध्ये 6 आहे. त्यानंतर नंबर लागतो केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा. राजनाथ सिंग हे या यादीमध्ये 7 आहेत. त्यानंतर नंबर लागतो अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा. निर्मला सीतारामन यांचा नंबर या यादीमध्ये 8 आहे. त्यानंतर नंबर लागतो भाजपाच्या अध्यक्षांचा. त्यांचा नंबर 9 आहे. भाजपाचे अध्यक्ष आपल्या सगळ्यांना माहीत आहेत की JP नड्डा आहेत आणि JP नड्डा इंडियन एक्सप्रेसच्या या यादीमध्ये 9 आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे देशभरातली, ती म्हणजे गौतम अदानी यांचा नंबर 10 आहे. अंबानी ग्रुपला देखील मागे टाकून अदानी आता 10 आलेले आहेत. अर्थातच पहिल्या 10 यादीमध्ये या सर्व लोकांचा समावेश आहे. आपण जर या यादीमध्ये राहुल गांधी यांचं नाव बघितलं तर त्यांचं नाव हे 16 आहे. तर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा नंबर 18 आहे. आपण जर ही सगळी यादी बघितली तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त संख्येने भाजपचे नेते आहेत आणि पहिल्या टॉपच्या 10 देखील आपण जर बघितलं तर 8 हे भाजपचे आहेत. 1 CJI आहेत, जे की सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आपण ज्यांना म्हणतो, आणि 1 गौतम अदानी आहेत. अर्थातच गौतम अदानी देखील भाजपच्याच संबंधातले आहेत. त्याच्यामुळं पहिल्या 10 यादीमध्ये 9 हे भाजपशी संबंधित आहेत, तर फक्त एकच नाव म्हणजे DY चंद्रचूड हे याच्यापेक्षा थोडेसे वेगळे आहेत आणि त्यांचं नाव या यादीमध्ये 4 आहे. बाकी पहिले जर 3 आपण बघितले तर पहिल्या क्रमांकावर नरेंद्र मोदी आहेत, दुसऱ्या क्रमांकावरती अमित शहा आहेत आणि तिसऱ्या क्रमांकावरती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आहेत. हे पहिले टॉपचे सर्वात महत्त्वाचे आणि शक्तिशाली व्यक्ती असल्याचा उल्लेख इंडियन एक्सप्रेसने केलेला आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर कुठल्या व्यक्तींची शक्ती या देशामध्ये वाढत चाललेली आहे आणि देश कोणत्या दिशेने निघालेला आहे हे आपल्या लक्षामध्ये येण्यासारखं आहे. आपण ही यादी नक्की बघावी. या यादीमध्ये भाजपचे आणखीन कोणकोण लोक आहेत 100 हे आपण नक्की बघावं. इंडियन एक्सप्रेसच्या वेबसाईटवरती या सर्वांची यादी आणि त्यांच्या कार्याचा उल्लेख वेबसाईटने केलेला आहे. आपल्याला नेमकं या शक्तिशाली लोकांबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद.